मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मराठा आंदोलक आक्रमण झाले आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलकांनी छत्रपती शिवाजी टर्मिनसवर ठिया आंदोलन सुरू केले त्यानंतर आंदोलकांच्या एका गटाने विधानसभेची वाट धरली असता पोलिसांनी त्यांना तिथेच अडवण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी आंदोलकांमध्ये झटापट झाली त्यामुळे पोलिसांनी काही आंदोलकांची धरपकड केल्याने या परिसरात तणाव निर्माण झाला विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत सुरू आहे मराठा आंदोलक आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत अधिवेशनाच्या निमित्तानं राज्य सरकारला घेरण्यासाठी पुणे नाशिक रायगड आणि मराठवाड्यातून मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते आंदोलकांनी आज सकाळपासून मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरू केले मात्र दुपारनंतर आंदोलक अधिक आक्रमक झाले या आंदोलकांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस जो वर जोरदार ठिया आंदोलन सुरू केले या आंदोलनात तर तरुणांपासून ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले असून आंदोलनात महिला आणि तरुणींचा सहभाग लक्षणीय आहे नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ